राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागने महाराष्ट्रातील गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. या देशातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये देशात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात 14.9% गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली आहे, तर भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा होण्याच्या प्रमाणाबाबत राज्य शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एनसीबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 891 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये 424, तमिळनाडू 418, कर्नाटक 379, ओडिशा 353 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या राज्यांमध्ये सिक्कीम, नागालँड, मिझोरम, मेघालय, मणिपूर, गोवा या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील गुन्ह्यांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये दुप्पट आहे.